सध्या सगळीकडे दुष्काळाचं सावट पसरलेलं दिसतंय. यातच पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणात अवघे 15% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. पाण्याअभावी शहरातील नागरिक हे त्रस्त आहेत. त्यांना दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे, मात्र याचे महानगरपालिकांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सोयर सुतक दिसत नाही. शहरातील आकुर्डी आणि किवळे परिसरात जलवाहिनी फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेले आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पाहायला मिळाली.